हॅलो स्टुडंट्स कसे आहात मजेत आहात ना मजेत असलंच पाहिजे आणि अभ्यास केलाच पाहिजे कारण एक वाक्य लक्षात ठेवा जिंदगी के लढाई मे पढाई बहुत ही इम्पॉर्टंट चीज होती है। आज आपण या व्हिडिओ मध्ये काय पाहणार आहोत तर खूप महत्वाची गोष्ट आहे सो हाऊ कॅन यू बिकम एक्सेलंट स्टुडंट तर काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा मला विचार करायचा आहे जेव्हा मला एखादा एक्सलेंट खूप एक्स्ट्रा ऑर्डनरी विद्यार्थी बनायचं असेल तर तर त्या काय गोष्टी आहेत त्या पाहूयात आपण तर पहिलं असेल चूज अ क्वाईट प्लेस टू स्टडी विदाउट डिस्ट्रॅक्शन हो ठीक आहे सगळ्यात महत्वाचं आहे जी काही तुमची अभ्यासाची जागा असते ना बेटा ती शांत असली पाहिजे आणि वेगवेगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर असली पाहिजे डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय तर डिस्ट्रॅक्शन म्हणजे टी व्ही जवळ नसला पाहिजे साऊंड सिस्टम जवळ नसला पाहिजे त्यानंतर तुमचा बेड जवळ नसला पाहिजे बेड इज द बिगेस्ट डिस्ट्रॅक्शन बेड दिसला की आपल्याला माहिती आहे आपण काय करतो तिथं थी ठीक आहे किंवा ज्या ठिकाणी पण तुम्ही अभ्यासाला बसताय तेव्हा बाहेरच्या गोष्टी तुम्हाला कमीत कमी दिसल्या पाहिजेत समजतंय मी काय म्हणतोय तुम्हाला सो so, जे बाहेरचे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते पण माझे कमी असले पाहिजेत सो so, मी जेव्हा जागा निवडेन अभ्यासासाठी तर ती कशी असली पाहिजे ती क्वाइट म्हणजे शांत जागा असली पाहिजे आणि ती कशी असली पाहिजे विदाउट डिस्ट्रॅक्शन असली पाहिजे ठीक आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर अवॉइड प्रो क्रास्टिनेटिंग अँड स्टे पॉझिटिव्ह आता हा काय प्रकार आहे सर हा शब्दच नाही समजला आम्हाला की व्हॉट इज प्रो क्रास्टिनेटिंग आपण म्हणतो ना नंतर करूयात उद्या पाहूयात उद्या करेन थोड्या वेळानं करेन आता माझा मूड नाहीये याला बोललं जातं प्रो क्रास्टिनेटिंग म्हणजेच काय आय विल डू इट लेटर आणि ते लेटर कधी येतच नाही बेटा ते राहिलं हुकलं की हुकून जातं आपण ते पुढे कधी कर करणारच ना नाहीये ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं काय तर हे अवॉइड करायचं एखादा जर टफ चॅप्टर असेल या गोष्टी आपण कधी करतो एखादा टफ चॅप्टर असेल किंवा एखादा कॉन्सेप्ट समजला नसेल तर आपण काय याला बघू नंतर हे काय समजलं नाही अरे हे खूप अवघड आहे याला बघू नंतर नाही जो टफ चॅप्टर आहे ना बेटा त्याच्यापासूनच सुरुवात करा जेव्हा तुम्ही स्टडी करणार आहात तेव्हा त्या ते टफ चॅप्टरपासूनच सुरुवात करा म्हणजेच असाल त्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स जर एकदा बूस्ट झाला तर बाकीचे जे काही इझी किंवा मीडियम चॅप्टर्स किंवा टॉपिक्स आहेत ना बेटा ते खूप क्लिअरली तुम्हाला समजायला सुरुवात होते ओके तर एक गोष्ट लक्षात ठेवा आय विल डू इट लेटर या सेंटेन्सवरती तुम्ही क्रॉस मार्क केलं पाहिजे आय विल डू इट नाऊ या सेंटेंस वरती तुम्ही काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्हाला कधी करता येत जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटने अभ्यासाला बसता तोपर्यंत तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह होणार नाही बेटा तोपर्यंत तुम्ही आय विल डू इट नाऊ या वाक्याकडे जाणारच नाही ओके तुमचा माइंडसेट जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही हाच म्हणणार आय विल डू इट लेटर मी नंतर करेन मी थोड्या वेळ न करेन मी उद्या करेन ओके okay? पण या गोष्टी नंतर कधी होत नाहीत कल करे सो आज आज करे सो अब पल पलमय प्रलय हो जाएगा फिर करेगा कँ? ठीक आहे तर जे काही गोष्टी आहेत आय विल डू इट लेटर यावरती क्रॉस आय विल डू इट नाऊ यावरची राईट वाला टिक ओके ठीक नाव थर्ड थिंग टेक शॉर्ट ब्रेक्स फ्रॉम द स्टिंग हे खूप खूप महत्वाचं आहे कंटिन्युअसली स्टडी जर करत असाल तर तुमच्या ब्रेनमध्ये इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने प्रोसेस केली जात नाही इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने प्रोसेस करण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने डायजेस्ट करण्यासाठी तुम्हाला ब्रेक्स घेणं गरजेचं आहे किती मिनटाचा ब्रेक तर हार्डली दहा ते पंधरा मिनिटाचा ब्रेक ओके त्या ब्रेकमध्ये आपण बाकीच्या काही गोष्टी करणार नाही आहेत शांत डोळे बंद करून आपण बसलो आणि ज्या गोष्टी आपण वाचल्यात त्याला जरी रिकॉल केलं तरी तो तुमचा ब्रेक सक्सेसफुल होऊ शकतो ठीक आहे कधी कधी काय होतं एखाद्या टफ प्रॉब्लेम एका टफ कॉन्सेप्टला आपण स्टक होऊन जातो आपला बराच वेळ तिथं तर अशा वेळेस त्याच्याच मागे लागायचं नाही बेटा यू कॅन टेक अ ब्रेक ब्रेक घेतल्यानंतर काही गोष्टी तुमच्या मेंदूवरचा ताण कमी होईल मेंदूवरचा ताण कमी झाल्यानंतर त्या क्वेश्चनला त्या कॉन्सेप्टला प्रॉपर डायरेक्शन मध्ये आपल्याला विचार करता येईल ओके सो ब्रेक घेणं खूप महत्त्वाचं असेल काय प्रकार आहे जी फॅकल्टी तुमच्यासाठी एखादा टॉपिक शिकवणार असेल नेक्स्ट लेक्चरला तर त्या नेक्स्ट लेक्चर साठी तुम्ही टेक्स्ट बुक तुमचं जे काही टेक्स्ट बुक आहे ते रीड करून जाऊ शकता ओके okay? फक्त एकदा रीड करायचं ते तो तुम्हाला किती समजेल न समजेल याच्याशी आत्ताच कन्सर्न नाहीये पण एकदा रीड केल्यानंतर तुम्हाला आयडिया येते की तुम्ही त्या लेक्चरमध्ये काय शिकणार आहेत आणि तुमचे टीचर तुमची फॅकल्टी तो जो काही कंटेंट डिलिव्हर करणार आहेत ना बेटा तो कंटेंट तुम्हाला एक्झॅक्टली समजायला सुरुवात होईल ओके ठीक तर या गोष्टीला थोडंसं महत्व द्या रीड अहेड अँड प्रिपेअर क्वेश्चन्स फॉर ईच क्लास रीड करायचं त्याचे क्वेश्चन बनवून ठेवायचे आणि नेक्स्ट लेक्चरला गेल्यानंतर सरांकडून ते लेक्चर व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचे आणि त्याच क्वेश्चनचे स्वतः आन्सर लायचे ओके ठीक त्यानंतर स्टडी फॉर क्विजेस अँड टेस्ट अर्ली हा खूप खूप महत्त्वाचा पॉइंट आहे आपल्याकडे एक पॅटर्न आहे सॅटरडे संडे आपली जर टेस्ट असेल तर मी सुरुवात करतो फ्रायडे ओके मी सुरुवात करतो फ्रायडे आणि फ्रायडेला जे काही माझे लेक्चर्स असतात ते सगळे लेक्चर्स मी विसरून जातो ओके कारण मला एक्झामसाठी ज्या काही माझ्या मॉक टेस्ट आहेत ज्या काही माझ्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत त्या तर माझ्या सॅटर्डे संडे असतात थ्रू द वीक माझे लेक्चर्स चालू असतात तर या केसमध्ये काय तुम्ही काय करता ज्या टेस्टचं ज्या सब्जेक्टची टेस्ट आहे सब्जेक्ट त्या सब्जेक्टचं प्रिपरेशन आयदर मंडे सुरुवात करता मंडे सुरुवात करता म्हणजे बाकीचे सब्जेक्ट तुम्ही स्किप करता बाकीच्या सब्जेक्ट कडे तुम्ही लक्ष नाही देणार आहेत ओके okay? तुम्ही फक्त एकाच सब्जेक्ट वरती फोकस करून प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करता किंवा तुम्ही हे सगळं न करता डायरेक्टली फ्रायडेला घेणार येणार पाहणार खूप मोठा सिलेबन्स असतो मग ते सगळंच एकाच दिवशी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार तर अशा केसमध्ये काय होणार आहे बेटा तर तुमचं फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स डाऊन होईल कारण तुम्हाला मार्क्स भेटणार नाहीत दुसरी गोष्ट जे काही तुम्ही लेक्चर्स चांगल्या पद्धतीने ऐकलेले नाही आहेत ऑदर सब्जेक्टचे त्या लेक्चरचे कॉन्सेप्ट तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये जे यूज करायचे आहेत तिथं पण यूज करता येणार नाहीत ऍट द एंड काय हातच सोडून धावत्याच्या जर मागे लागलं तर आपल्या हातात काही भेटत नाही बेटा सो so, कुठल्याही टेस्टची किंवा क्विच ची तयारी करायची असेल तर इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी करता तेव्हाच आपल्याला या गोष्टीची तयारी करायची असते ओके एखादी टेस्ट जर संडेला असेल तर त्या टेस्ट ची सुरुवात तुम्ही या संडेपासून करणार आहात आणि ती थ्रू द वीक तुम्हाला करायची असते त्यानंतरच तुमचे मार्क्स वाढतील त्यानंतरच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल ओके ठीक त्यानंतर राईट स्मॉल टेस्ट अँड क्विझेस फॉर युअर सेल्फ खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे जर तुम्हाला चांगल्या चांगल्या कॉन्सेप्ट समजल्या असतील और कॉन्सेप्ट खूप चांगल्या चांगल्या पद्धतीनं समजल्या असतील तर काय करू शकता तर तुम्ही स्वतःसाठीच क्वेश्चन बनवू शकता तुम्ही स्वतःच त्याचे आन्सर लिहू शकता आणि तुम्ही ते तुमच्या फॅकल्टीकडून क्रॉस चेक करू शकता काय होईल याच्यामध्ये एखादा कॉन्सेप्ट किंवा एखादा तुम्ही हायपोथेटिकल केस घेऊन तो क्वेश्चन प्रिपेअर करू शकाल बट लीस्ट तुम्हाला त्या क्वेश्चनला आन्सर कसं द्यायचं आहे हे तरी समजेल बेटा ओके ठीक तर हा खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे राईट स्मॉल टेस्ट अँड क्विजेस फॉर सेल्फ छोटे छोटे टार्गेट ठेवायचे छोटे छोटे क्विजेस तुम्ही करू शकता आता कसं करू शकता तर तुम्ही थेरी वाचा नोट्स वाचा तुमच्याकडे जे काही क्वेश्चन बँक असेल त्यातले पंधरा क्वेश्चन ते तुमच्या स्टेज पेपरसाठी म्हणून तुम्ही ठेवू शकता ओके okay? तर याच्यामध्ये चेक करा पंधरा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही तुमचे किती क्वेश्चन्स आलेले आहेत किती क्वेश्चन्स रॉंग झालेले आहेत याच्यामध्ये तुमची इफिशियन्सी किती आहे ते क्वेश्चन का रॉंग झाले त्याला कसे इम्प्रूव्ह करू शकतो तर या सगळ्या गोष्टी सेल्फ इम्प्रुवमेंटसाठी हे खूप महत्वाचं आहे ओके ना पॉइंट नंबर सेवन रीड ॲज मच ॲज यू यू कॅन टू एक्सपांड युअर ओकॅबल हे पहा रीडिंग रीडिंग खूप महत्वाचं आहे टेस्ट माझे सी क्यू असतील किंवा टेस्ट माझे थेराटिकल असेल सी क्यू टेस्ट म्हणजे रीडिंग नाही आहे असं नाही होत बेटा जोपर्यंत बी रीडिंग करत नाही ओके इनिशियली मी टेक्स्टबुकबद्दल बोलतोय त्यानंतर आपण ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं काय द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट रीड एज मच ॲज यू कॅन टू एक्सपांड युअर व्हॉकॅबलरी म्हणजे तुमचा काय तर शब्दकोश वाढणं महत्वाचं आहे बेटा आता हे काय तर पहिल्यांदा आपण टेक्निकल टेक्स्टबुक बद्दल बघूयात हे पा तुम्ही पेपर्स देता तुम्ही एक्झाम देता तुम्ही टेस्ट देता तुमच्या टेस्ट थेरॉटिकल असतात आणि मोस्टली एमसीक्यू जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असाल तर तुमच्या त्या एमसीक्यू बेस्ड असतात यामध्ये होतं काय जेव्हा सी क्यू टेस्ट असतात तेव्हा आपण रिडिंग करणं विसरून जातो आपण फक्त सी क्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो पण जर तुम्हाला एम सी क्यू सॉल्व करायचे असतील व्यवस्थितपणे तर त्याच्या मागची थेरी माहीत असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला थेरी माहीत नसेल तर तुमचे ऑलमोस्ट एटी पर्सेंट सी क्यू चुकतात ओके ठीक तर हे तर झालं टेक्निकल बुक्स बद्दल नॉन टेक्निकल बुक्सचं पण रिडिंग जर तुम्ही ठेवलं तर तुमचा शब्दकोश वाढेल शब्दकोश वाढल्याचा फायदा काय होईल जेव्हा एखादी फॅकल्टी एखादा लेक्चर डिलिव्हर करत असेल तर त्या वर्डचा मीनिंग मिनिंग तुम्हाला एक्झॅक्टली समजेल ओके okay? ठीक आहे तर हे खूप महत्वाचं आहे अगेन फॉर द सेल्फ इम्प्रूव्हमेंट अँड द लास्ट वन इज टू क्रिएट द माइंड मॅप्स ऑफ द टॉपिक्स टू हेल्प यू लर्न द न्यू थिंग्स माइंड मॅप्स बनवा किंवा त्याची समरी बनवा चॅप्टर झाल्यानंतर चॅप्टरचा स्टडी झाल्यानंतर तुम्ही चॅप्टरचं चा नाव सेंटरला लिहा त्या चॅप्टरमध्ये काय काय पॉइंट आहेत तुम्ही ते ॲरो देऊन त्याचा एक माइंडमॅप बनवू शकता आणि प्रयत्न करा की याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कुठं होऊ शकतं याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये तुम्हाला इनोव्हेशन पण करता येईल ओके ठीक आहे सो धीज आर द इम्पॉर्टंट थिंग टू बिकम अ एक्सलंट स्टुडंट्स या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत जर तुम्हाला एक्सलंट स्टुडंट व्हायचं असेल तर ओके ठीक आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माझे काही पॉइंट्स आवडले असतील ठीक आहे थँक्यू